नमस्ते, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी उमेश रुपनवर, सह्याद्री केअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणातील जे जे अवघड घटक आहेत त्या काही अवघड मोजक्या घटकावरती आपण तुमच्याशी संवाद साधतो आहे. त्यामध्ये यापूर्वी आपण अलंकार हा टॉपिक पाहिलेला आहे. अलंकार कशा पद्धतीने सोप्या टेक्निकने लक्षात ठेवायचं आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा केली होती. आता आपण एक मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यावरती चर्चा करणार आहोत. हा टॉपिक तसा खूप मोठा आहे, फास्ट आहे. मिश्र वाक्य कसं ओळखायचं, संयुक्त वाक्य कसं ओळखायचं, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मिश्र आणि संयुक्त वाक्य ओळखता येतं. फक्त त्यातला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की संयुक्त वाक्यात पण म्हणून येतं आणि मिश्र वाक्यात पण म्हणून येतं, आणि म्हणूनमध्ये जर आलं तर नक्की संयुक्त कसं ओळखायचं आणि मिश्र कसं ओळखायचं याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार. कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आणि प्रत्येक परीक्षेला, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, पोलीस भरती घ्या, सरळ सेवा भरती घ्या, MPSC घ्या, कोणतीही स्पर्धा परीक्षेला मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हमखास विचारलं जातं. आणि त्या वाक्यामध्ये जो सोपा घटक आहे तो सोपा घटक सर्वांना माहीत आहे, तो त्याच्यावरती एक दोन मिनटं चर्चा करतो की ज्यावेळेस आपण संयुक्त वाक्य ओळखतो, संयुक्त वाक्य, तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे संयुक्त वाक्याचा एक कोड की सविपण हा शब्द, सविपण म्हणजे समुच्चयबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक आणि न्यूनत्वबोधक यांच्यापासनं, या उभयनावयापासनं जी वाक्य तयार होतात ती सगळी वाक्य संयुक्त असतात. ओके, इथपर्यंत सर्वांना माहीत आहे. आणि जे मिश्र वाक्य असतं त्याचा कोड आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहिलेला आहे, ऑफलाईन लेक्चरमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिले आहे आपण शिकवताना. याचा कोड आहे सोकावीस. अतिशय सोपा टॉपिक आहे, आपण काय वेळेस फसवू शकतो, म्हणजे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक यांच्या या उभयनावयापासून जी वाक्य तयार होतात ती ढोबळमानाने मिश्र वाक्य असतात. याच्यात मिश्र वाक्यात अजूनही काही ॲड होतं हे आपण पाहिलेले आहेत, कोणकोणती सर्वनाम याच्यामध्ये अजून ॲड होतात तो घटक आपण सविस्तर यापूर्वी पाहिलेला आहे. फक्त मिश्र वाक्य सोका स्वरूप, कारण, उद्देश, संकेतपासून तयार होतात. संयुक्त वाक्य सविपण म्हणजे समुच्चय, विकल्प, परिणाम, न्यूनत्वपासून तयार होतात. इथपर्यंत सर्वांना बऱ्यापैकी चांगली कल्पना आहे. सर्वात यातला अवघड टप्पा कोणता आहे तो मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये बघा, नीट लक्ष द्या, कारण हा टप्पा या संयुक्त वाक्यामध्ये जे परिणामबोधक आहे, बघा नीट लक्षात ठेवा, परिणामबोधक, परिणामबोधक उभयनावय, आणि या मिश्र वाक्यामध्ये हे उद्देशबोधक आहे. बाकीचं पाहायचं नाही आता आपल्याला, फक्त उद्देशबोधक लक्षात ठेवा, उद्देशबोधक. आता ह्या दोन्हीमध्ये परिणामबोधक आणि उद्देशबोधक, परिणामबोधकपासून जी तयार होते ती संयुक्त वाक्य, उद्देशबोधकपासून जी तयार होते ती मिश्र वाक्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दोन्हीसाठी सुद्धा उभयनावय सेम आहेत. म्हणजे म्हणून सगळ्यात जास्त प्रमाणात विचारलं जाते म्हणून, हे लक्षात ठेवा, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, ही जी उभयनावय ती म्हणून, सबब, यास्तव, याकरिता ही उभयनावय जशी परिणामबोधकमध्ये येतात तशी सेम उद्देशबोधकमध्ये येतात. म्हणजे उद्देशबोधकमध्ये आणि परिणामबोधकमध्ये जशी आहेत तशी उभयनावय येतात. आणि मग परीक्षेला विचारलं तर दिलेलं वाक्य मिश्र आहे का संयुक्त आहे, खास करून जास्त करून म्हणून विचारलं जातं बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणून जर परिणामबोधकमध्ये म्हणून आलं आणि उद्देशबोधकमध्ये म्हणून आलं, किंवा परिणामबोधकमध्ये सबब आलं आणि उद्देशबोधकमध्ये सबब आलं, तर ओळखायचं कसं मिश्र आणि संयुक्त वाक्य, हा सगळ्यात मेन प्रश्न आहे आपल्यापुढं. आणि बऱ्याच वेळा चांगली तयारी करणारा स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थीसुद्धा इथं गोंधळताना मी पाहिलेला आहे. म्हणजे गेल्या 10-15 वर्षातून मी मराठी व्याकरण शिकवताना मला एक लक्षात आलं की बाकी मिश्र संयुक्त वाक्य विद्यार्थी पटकन ओळखतात, पण ज्यावेळेस म्हणून, सबब असे शब्द येतात त्यावेळेस ते परिणामबोधक आहे का उद्देशबोधक आहे हे ओळखणं खूप अवघड का आहे, कारण ते दोन्हीकडेही असतं. आणि मग प्रश्न असा पडतो की नक्की वाक्य कोणतं परिणामबोधक आहे आणि कोणतं उद्देशबोधक आहे. उद्देश आणि परिणाम ह्या दोन्हीच्या संकल्पना तुम्हाला माहिती आहे का, त्याचा उद्देश म्हणजे चांगला औषधोपचार मिळावा म्हणून मी मुंबईला गेलो हा उद्देश आहे मिळण्याचा,
बरोबर आहे, चांगला औषधोपचार मिळण्याचा उद्देश आहे म्हणून तो मुंबईला गेला आणि चांगला औषधोपचार मिळाला म्हणून तो आजारातून बरा झाला, हा परिणाम आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणून आले पण परिणामबोधक म्हणून आणि उद्देशबोधकमध्ये म्हणून ह्याच्यामध्ये मेन फरक आहे। तुम्हाला उद्देश कळला पाहिजे काय आहे ते आणि एखाद्या घटनेचा एखाद्या कृतीचा परिणाम काय होतोय हा कळला पाहिजे। हे जर कळालं तरी वाक्य ओळखणं सोपं आहे, पण तरी पण काही वेळेस कसं होतं हे वर्करने जरी सोपं वाटलं तरी काही अशी वाक्य फसवी असतात की तिथं नक्की कळत नाही आपल्याला परिणाम झालाय का उद्देश झालाय, आणि मग विद्यार्थी फसण्याचा जास्त धोका असतो। म्हणून काय ह्याचे एक टेक्निक्स आहेत की त्या जर टेक्निक्स तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला हे ओळखणं खूप सोपं जाईल। त्या टेक्निक्स अशा आहेत त्या त्याच्यावरती सांगू थोडंसं सांगतो मी की जे उद्देशबोधक जे वाक्य असतं ना, उद्देशबोधक वाक्य मिश्र वाक्य असेल किंवा संयुक्त वाक्य असेल, दोन वाक्य एकत्र येऊन तयार होतात, दोन वाक्य ह्या उभयनावयवाने जोडली जातात आणि त्यातून हे वाक्य तयार होतात, हे तर बेसिक सगळ्यांना माहीत आहे। म्हणजे दोन वाक्य ज्यावेळेस ह्या उभयनावयवाने जोडले जातात त्यावेळेस एकतर संयुक्त होतं किंवा मिश्र वाक्य होतं। आता जे दोन वाक्य असतात त्यातलं जे पहिलं वाक्य असतं ना, त्या पहिल्या वाक्याच्या शेवटी जर वा वी वे वावी वी ही क्रियापदाच्या शेवटी जर अक्षरं असतील ह्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात, पण ती कन्सेप्ट आपण नंतर शिकूया पुढच्या टप्प्यामध्ये कधीतरी। पण वावी वे सोप्या भाषेत लक्षात ठेवा, पहिल्या वाक्याच्या शेवटी जर वावी वे ही क्रियापदे आली तर ते वाक्य 100% मिश्रच असतं, आणि पहिल्या वाक्या शेवटी वावी वे नसेल तर मग ते संयुक्त वाक्य असतं। इथपर्यंत लक्षात ठेवू शकता, किंवा संयुक्त वाक्यामध्ये शक्यतो साधा भूतकाळ भूतकाळ येण्याची शक्यता असते, म्हणजे पहिल्या वाक्याच्या शेवटी ला लिहिले आणि दुसऱ्या वाक्याच्या शेवटी ला लिहिले येऊ शकतं, काही ठिकाणी आहे बी येऊ शकतं बरं का, ह्याच्यामध्ये अगदीच ला लिहिले येईल नाही, पण मॅक्झिमम वाक्य ला लिहिले असे शेवटी येतं, म्हणजे पहिल्या क्रियापदाच्या शेवटी ला ली कारण क्रिया झालेली असते ना, म्हणजे परिणाम झालेला असतो, म्हणून अशी वाक्य येतात। काय आहेची बी तुम्हाला दाखवली वेगळी वाक्य, तर याच्यावरून आपण वाक्य ओळखतो लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला काही वाक्य सांगतो तुम्हाला पटकन लक्षात, बघा आता विजेतेपद मिळावे विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप मेहनत केली, विजेतेपद मिळावे वे आलं उद्देशबोधक वाक्य झालं मिश्र वाक्य झालं। इथे लक्षात, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात, तू वाईट वागतोस येते का वावे वे नाही, बोलणी खावी लागतात, ही तर लाली ले नाही आलं तरी पण ते वाक्य कसं आहे परिणामबोधक आहे। येते लक्षात, म्हणजे ह्या दोन्हीतला तुम्हाला फरक लक्षात आला पाहिजे। काय, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून त्याने खूप अभ्यास केला, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून त्याने खूप अभ्यास केला, मिळावा उद्देशबोधक मिश्र वाक्य, वा वी वे आलं की वाक्य कुठलं झालं मिश्र वाक्य झालं, लक्षात ठेवा। म्हणजे हे अशा पद्धतीने ओळखता आलं पाहिजे तुम्हाला, किंवा पाणी दिले म्हणून झाडे जगली, पाणी दिले दिले लालिले, पाणी दिले म्हणून झाडे जगली, परिणामबोधक। येते लक्षात, अशा पद्धतीने ओळखता आलं पाहिजे, बघा नीट लक्षात ठेवा। शरीर सदृढ व्हावे म्हणून तो व्यायाम करतो, शरीर घाटदार व्हावे पिळदार व्हावे सदृढ व्हावे म्हणून तो व्यायाम करतो, शरीर सदृढ व्हावे व्हावे उद्देशबोधक मिश्र वाक्य, व्हावे वे म्हणून तो व्यायाम करतो मिश्र वाक्य। येते लक्षात, चांगले शिक्षण मिळावे यास्तव तो परदेशात गेला, चांगले शिक्षण मिळावे मिळावे मिश्र वाक्य। येते लक्षात, म्हणजे तो मी वेळेवर पोचलो म्हणून तो मला भेटला, मी वेळेवर पोचलो म्हणून तो मला भेटला, लालिले येतं किंवा आहेची वाक्य काय आहेत मी तुम्हाला तीही वाक्य सांगेन लक्षात। अशा पद्धतीने दोन्ही वाक्यामधला बेस किंवा दोन्ही वाक्यामधला फरक नीट समजून घ्या, काय ते दोन्ही वाक्यामध्ये कशा पद्धतीचं, नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला, नोकरी मिळावी मिळावी म्हणून तो शहरात आला, मिश्रच वाक्य असणार आहे। येते लक्षात, वाक्य कसलंही वाक्य पहिल्या वाक्याच्या शेवटचं जी क्रियापद आहे ना त्याच्यावर ओळखायचं असतं। बघा आता, दंगल झाली म्हणून पोलिसांनी बंदोबस्त केला, दंगल झाली म्हणून पोलिसांनी बंदोबस्त केला, झाली म्हणून पोलिसांनी बंदोबस्त केला, वाक्य संयुक्तच आहे ना। संप आहे, बघा आहेचं सुद्धा येऊ शकतं बरं का, वाक्य संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहेत, संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहेत। येते लक्षात, संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहेत, म्हणजे
जर पहिल्या वाक्या शेवटी वा वी वे आलं तर ते समजा पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली, पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली मिश्र वाक्य, पैसा मिळावा म्हणून त्याने सेवा केली मिश्र वाक्य। येते लक्षात अशा पद्धतीने आपल्याला वाक्य ओळखतात। शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून संतांनी अट्टहास केला, बघा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून संतांनी अट्टहास केला। यस तुम्ही स्वतः सांगा, तुम्हाला सुद्धा उत्तर आलं पाहिजे। तुम्ही जरी कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल, मी एक वाटलंच तरी 2 सेकंद पॉज घेईल की तुम्ही सांगा तुम्हाला कसं ओळखते ते, कारण हे वर्करने खूप सोपं वाटतं पण तसं तितकं बी सोपं नाही, ते लक्षात ठेवा। व्यवसाय करायचा, आता करावा म्हणून त्याने नोकरी सोडली, व्यवसाय करायचा असं आल्यावर घेतो थोडंसं फसवं वाक्य, व्यवसाय करावा म्हणून त्याने नोकरी सोडली, अशा पद्धतीचं वाक्य विचारत। परीक्षेत चांगले गुण मिळावेत किंवा मिळावे यास्तव तो फार अभ्यास करतो, परीक्षेत चांगले गुण मिळावेत वाविवे किंवा मिळावे, अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। कारण हे परीक्षेला बऱ्याच वेळा ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे। तो इतका रडला म्हणून त्याचे डोळे लाल झाले, तो इतका रडला म्हणून त्याचे डोळे इतका रडला लाल झाले, परिणामबोधक वाक्य। म्हणजे जे परिणामबोधकची वाक्य असतात ते ह्याच्यामध्ये संयुक्त वाक्य। नोकरी मिळवून तो शहरात आला हे वाक्य परीक्षेला आलेलं आहे बरं का, त्यामुळं लक्षात ठेवा। अशा पद्धतीची वाक्य विचारले जातात। माझी प्रकृती बरी नव्हती सबब मी कार्यालयात येऊ शकलो नाही, माझी प्रकृती बरी नव्हती सबब मी कार्यालयात येऊ शकलो नाही, परिणामबोधक वाक्य असं तुम्हाला पटकन ओळखतं। रामने प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्याला यश आले, रामने प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्याला यश आले, संयुक्त वाक्य। येते लक्षात, हे त्याने पुस्तक आणले नाही म्हणून मी निराश झालो, त्याने पुस्तक आणले नाही म्हणून मी निराश झालो, आणले नाही म्हणून मी निराश झालो, संयुक्त वाक्य। येते लक्षात, अशा पद्धतीने संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, कारण त्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत। बघा विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप मेहनत केली, विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप मेहनत केली, मिळावे मिश्र वाक्य। अशा पद्धतीने मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हा अतिशय सोपा टॉपिक आहे पण परीक्षेला फसवू शकतो, त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे। तुम्हाला ह्याच्यामधलं जर एखादं वेगळं वाक्य, अवघड वाक्य जरी आढळलं तर तुम्ही निश्चित कमेंटमध्ये टाकू शकता की हे वेगळं वाक्य आहे, पण ही वाक्य बऱ्यापैकी अशा मेथडने तुम्ही ओळखू शकता जर अवघड आलं तर। बाकी तसं वाक्य पाहिलं तरी तुमच्या लक्षात येतं त्यात उद्देश आहे का परिणाम येतो असंही ओळखता येतं, पण काही टेक्निक्स आहेत की जेणेकरून आपल्याला परीक्षेत खूप कमी कालावधी असतो आणि जर समजा कमी कालावधीत उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर ह्या मेथडचा तुम्ही वापर करू शकता। आपल्याला भविष्यात जर तुम्हाला वाटला एखादा वेगळा टॉपिक मराठीचा, कारण संपूर्ण तर मराठी मी शिकवू शकत नाही, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपण ऑफलाईन आपल्या बॅचेस असतात किंवा ऑनलाईन बी बॅचेस असतात ॲपच्या माध्यमातून आपण शिकवतो, त्यामुळे त्याच्यावरती लेक्चर असतात। पण तुम्हाला जर वाटलं की ज्यांना बाबा सर एखादा मराठीतला किंवा बुद्धिमापनमधला किंवा एखादा वेगळा टॉपिक हा खूप किचकट टॉपिक आहे, किंवा एखादा प्रश्न जर तुम्ही कमेंट केला की ह्या प्रश्नाला च्या अनुषंगाने प्रकरण घ्या, वेगळाच आला आहे, समजा वृत्तामधला एखादा, आम्ही वृत्त आम्हाला समजते पण वृत्तातला हा टॉपिक कळत नाही, असा खूप अवघड किंवा वेगळा टॉपिक असेल तर खूप सोपी मेथडमध्ये मी तुमच्याशी संवाद साधील। पुन्हा एकदा तुम्ही जर कमेंटमध्ये जरी सांगितलं किंवा फोन करून सांगा, कसे सांगा, तुम्हाला जो वेगळा वाटतो आहे तो निश्चित सांगा, त्याचं स्वागत केला जाईल। ठीक आहे, आपण तुर्तास इथंच थांबूया, धन्यवाद। आणि एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोन येतात की पोलीस भरती कधी आहे, होणार नाही, विद्यार्थी स्वतःच्या मनानेच भरती पुढं ढकलतात, अलीकडे घेतात पलीकडे घेतात, त्यांचंच चाललेलं असतं, डिसेंबरमध्ये गेली, नोव्हेंबरमध्ये गेली, जूनमध्ये गेली, पोलीस भरती निश्चितपणे होणार आहे, शासनाने तशा पद्धतीचं अधिकृतपणे जाहीर केले, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, स्वतः जबाबदार मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी विधान केलेलं आहे की लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही वेळ न घालवता विनाकारण विद्यार्थी वेळ घालवतात भरती प्रक्रियेचे, कधी होणार आहे आणि कधी होणार आहे।
काही विद्यार्थी असं म्हणतात की उन्हाळ्यात भरती होत नसती, पावसाळ्यात होत नसती. मी गेल्या 15 वर्षात 2006 पासूनच्या सगळ्या भरत्या पाहिलेल्या त्या त्या भरत्या तिन्ही ऋतूमध्ये झालेल्या त्या. म्हणजे उन्हाळ्यातल्या भरतीची मी उदाहरणं देऊ शकतो, पावसाळ्यात झालेल्या भरत्यासुद्धा मी सांगू शकतो किती झाल्या, आणि हिवाळ्यात झालेल्या भरत्यासुद्धा सांगू शकतो. त्यामुळं भरती ही ऋतूवर नसते हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. येणाऱ्या भरतीला जर सामना करायचा असेल तर निश्चितपणे चांगली तयारी करा. तुमचं गणित, मराठी, बुद्धिमत्तापूर्ण पैकीच्या पैकी घ्या. GSमध्ये एकदम स्ट्रॉंग स्कोर करा. चालू घडामोडी पक्क करा आणि अचूक जिल्हा निवडा. येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या अंगावर निश्चित वर्दी असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना भरतीच्या आणि भावी आयुष्याच्या पुन्हा एकदा मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.